नमस्कार मित्रांनो माय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला सकाळी सकाळी चहा पिण्याची हो सवय असते आणि ह्या व्यक्ती असे म्हणतात की चहा पिल्याशिवाय मला अजिबात जमत नाही मला चहा थोडा तरी पिला पाहिजेच किंवा चहा पिल्याशिवाय माझे कोणतेही काम होत नाही आणि एकदा जर मी चहा पिला तर मला दिवसभर भूक सुद्धा लागत नाही असे सुद्धा म्हणणाऱ्या व्यक्ती असतात किंवा तुम्हाला जर मार्केटमध्ये तुमचा मित्र भेटला किंवा इतर कोणी नातेवाईक भेटले तर ते सुद्धा सांगतात की चला आपण चहा घेऊया परंतु मित्रांनो चहा हा तुमच्या आरोग्याला अतिशय घातक आहे आणि हा चहा घेतल्यामुळे तुमच्या शरीरावर या चहाचे काय काय परिणाम होतात ते आज आपण या व्हिडिओमधून पाहूया मित्रांनो दिवसाला पाच ते दहा कप किंवा दहा ते वीस कप सुद्धा इतक्या प्रमाणामध्ये उकळेला चहा पिणारे आणि आपली पचनशक्ती बिघडून आम्लपित्त अल्सर सांधेदुखी अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना खूप लोक हे बळी पडत असतात मित्रांनो भारतीयांचे चहात साखर घालण्याचे प्रमाण हे सर्वात जगामध्ये सर्वाधिक आहे त्यामुळे व्यवस्था करणाऱ्या व्यक्ती मधुमेह कोलेस्ट्रॉल हृदयविकार आणि स्थूलपणा अशा विकाराकडे ओढल्या जात आहेत म्हणजेच साखरेचे प्रमाण चहामध्ये जास्त झाल्यामुळे या व्यक्तींना अशा प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागत आहे दुपारी ऑफिसमध्ये बसले ठिकाणी सुद्धा सांगतात की जारे चहा घेऊ नये म्हणजे ऑफिस काम करणारे व्यक्ती सुद्धा दिवसामधून कित्येक वेळा चहा पितात मित्रांनो दूध ही साखरविरही चहा जरी पुष्कळ प्रमाणात पिला तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावस्तंभ रक्तदाब पक्ष्याघातासारखे विकार आणि शुक्राणूंची संख्या कमी होणे असे अनेक प्रकारचे विकार या चहामुळे तुम्हाला बळवतात दूध साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कप वाढवणारा तसेच पित्त वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे मित्रांनो ज्या पद्धत ज्यावेळी आपण टपरीवर चहा पितो एखाद्या पान पानपट्टीसारख्या किंवा एखाद्या छोट्याशा दुकानामध्ये आपण अल्युमिनियमच्या भांड्यात तो चहा उकळला जातो आणि या अल्युमिनियमच्या धातूच्या खाद्यपदार्थांना झालेला संपर्क हा दीर्घकाळ तुमच्या स्मृतीनास सारख्या असाध्य विकार निर्माण करतो म्हणजे ॲल्युमिनियमच्या पातेल्यातून जर चहा पिला तर तुमची स्मृती जाते म्हणजे तुम तुम्हाला विस्मरण व्हायला लागते ला 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 ला। मित्रांनो भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात चहा हे कधीही केव्हाही फार प्यायचे पेय नाही आपला भारत देश उष्णकटी समशीतोष्ण कटिबंधात असल्यामुळे चहा जास्त पिऊ नये चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्ध कष्टता निर्माण करतो काहींना चहा न पिल्यास स्वच्छाला होत नाही हे चहाच्या सवयीमुळे होते शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे तर चहा हा रक्ताची आम्लता वाढवतो मित्रांनो तुम्ही जर नियमितपणे चहा पिला तर तुमची शरीरातील हाडेही ठिसूळ होतात रक्तवाहिनी अंकुचन पाहून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो चहा सोबत आपण काही पदार्थ खातो त्या पदार्थामध्ये मीठ असल्यास या मीठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा तुमच्या शरीराला अतिशय घातक ठरतो खरे तर चहा हा दारूपेक्षा सुद्धा खूप जास्त घातक आहे पण दारू बदनाम ज... झाली आहे चहा बदनाम झालेला नाही म्हणून नियोजित वेळेतच म्हणजे निश्चितच तुम्ही चहा बंद केला तर तुमच्या शरीराला चांगला चहा बंद केल्याचा फायदा होईल म्हणून मित्रांनो चहा पिणे शक्यतो टाळाच आणि आजारांना दूर पळवाच मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद